जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील बसस्थानक परिसरात आषाढी एकादशी निमित्त माऊली प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले। हजारोंच्या संख्येने भक्त तसेच प्रवासी मंडळींनी या फराळाचा लाभ घेतला। आणि झाली की आणि भरा 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 आणि भर
या ना पुढे. साबुदाना बाबांच्या हाती पांडुरंगा हो तुम्ही कधी येणार माझ्या घराचं तुम्ही फराळ करणार माझ्या घर तू फराळ करणार बोला पंढरी नाथ की जय बोला संत श्री बाई की जय गजानन महाराज की जय सालापदाप्रमाणे यावर्षी सुद्धा माऊली पोलीस ठाण फत्तेपूर यांच्यातर्फे महाप्रसाद आषाढी एकादशी निमित्त महाप्रसाद या फत्तेपूर बस स्टँड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा सगळ्या सर्व भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रसाद या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला दिलेला आहे. आणि फत्तेपूर आणि फत्तेपूर पंचकोशीतील सर्व भाविक सालापदाप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. आणि सर्वांचं योगदान या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला दिलं आहे. समस्त गावकरी मंडळी फत्तेपूर पंचकोशी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात सर्व मोठ्या प्रमाणात श्रम कार्य करून आणि मदत करून हा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जमलेल्या सर्व भाविकांना तसंच सर्व पंचकोशी आणि फत्तेपूरवाशांना हा शाळी एखादं यांनी या निमित्ताने महाप्रसाद फत्तेपूर यांच्यातर्फे हा शाळी एकादशीच्या शुभेच्छा देतो. Okay.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.